मुलांनो आज आपण चिंटू हसला चिंटू रुसला या पाठाचं वर्ग कार्य पाहणार आहे. बघा इथं काय दिसते, पाठ मोठ्याने वाच. तर हा पाठ तुम्हाला मी गेल्याच सेशनमध्ये सांगितलं होतं की पाठ वाचून घेऊ. आता पुढं बघा, कारण सांग. आता हे जे त्यांनी दिलेले आहेत प्रश्न, ते का झालं ह्याचं कारण तुम्ही सांगायचं. बघा पहिल्यांदा अ काय आहे, चिंटूला मित्र नव्हते. कारण का म्हणून चिंटूला मित्र नव्हते? कारण की तो स्वच्छ हात नसायचा. कारण तो स्वच्छ राहत नव्हता. ओके, नंतर मग चिंटूला अभ्यास करताना आनंद वाटायचा नाही. का म्हणून आनंद वाटायचा नाही? तर तो स्वच्छ नसायचा, तो नीट अंघोळ करायचा नाही. ही सगळी कारणं आहेत ती चिंटूला स्वतःला अभ्यास करू वाटत. कारण तो कारण नेहमी कसा असायचा, मतगळलेला. कारण तो नेहमी मरगळलेला. मरगळलेला म्हणजे तो स्वच्छ नसायचा, त्याला फ्रेश वाटत नव्हतं. म्हणून त्याला अभ्यास करताना कसं आनंद वाटत नसायचा. पुढे बघा, ऋतुजाताई जवळ आली. कारण का म्हणून ऋतुजाताई चिंटूच्या जवळ आली? तर चिंटू कसा होता? कारण चिंटू नाराज दिसत होता. म्हणून नाराज म्हणजे तो सॅड होता, आनंदी नव्हता तो. पुढे बघा, चिंटू हसू लागला. कारण त्याच्या शिक्षकांनी काय केलं, त्याचं कौतुक केलं. आणि त्याचे जे क्लासमधली मुलं होती, वर्गामधली जी मुलं होती, ती काय झाली, त्याचे मित्र झाले. म्हणून शिक्षकांनी त्याचे कौतुक केले आणि त्याचे वर्गातील सगळी मुले त्याची काय झाली आहे, मित्र झालेली आहे. म्हणून चिंटू काय झालेला आहे, आनंदी झालेला आहे. पुढे बघा, काय होईल ते सांग. तुला मित्र नसतील तर, तुम्हाला जर मित्र नसतील तर काय होईल सांगा बरं. काय वाटेल तुम्हाला जर तुम्हाला मित्र नसतील तर? तुम्हाला एकटे वाटेल. त्याच्यानंतर स्वच्छ राहिले नाही तर काय होईल? स्वच्छ राहिले नाही तर आपण काय होईल, आजारी पडेल. त्याच्यानंतर ना उशिरा झोपलो, उशिरा उठलो तर काय होईल? उशिरा झोपल्यानंतर ना, उशिरा उठल्यानंतर ना, एक तर ती आरोग्यदायी सवयी नाही आपली, उशिरा झोपणे आणि उशिरा उठणे. तर त्याच्यासाठी काय करायचंय, लवकर झोपायचंय, लवकर उठायचंय. आणि आपल्याला त्याच्यामुळं काय होईल, शाळेत जायला उशीर होईल. उशिरा झोपून उशिरा उठलो तर आपल्याला शाळेत यायला उशीर होईल. त्याच्यानंतर बघा, कशासाठी काय काय वापरतात ते लिही. आता इथं बघा, काय वापरतात कशासाठी हे तुम्ही लिहायचं. बघा, दात घासण्यासाठी तुम्ही कशाचा वापर करता? तुमचे दात आहेत ते घासण्यासाठी तर आपण काय वापरतो, ब्रश. अंग पुसण्यासाठी काय वापरता, टॉवेल. त्याच्यानंतर ना कपडे धुण्यासाठी तुम्ही काय वापरता, ब्रश. अंगण झाडण्यासाठी काय वापरता, आणि शेवटचा आहे केस धुण्यासाठी तुम्ही काय वापरता, तर शॅम्पू. ओके, तर हे तुम्ही पुस्तकामध्ये पूर्ण करायचं आहे. त्याच्यानंतर मग पुढे बघा,
तू सकाळी लवकर उठल्यापासून शाळेत जाईपर्यंत काय काय करतोस किंवा करतेस ते क्रमाने लिही. तर हा जो आहे तो तुमचा काय आहे, होमवर्क आहे. तुम्ही सकाळी उठल्यापासून शाळेत जाईपर्यंत, आत्ता आपल्याला शाळा नाही ठीक आहे, पण जोपर्यंत शाळा होती तोपर्यंत तुम्ही काय करायचा हे तुम्ही 5 ते 7 वाक्यामध्ये लिहायचं आहे आणि मला व्हॉट्सअपवरती पाठवायचं आहे. त्याच्यानंतर बघा, तुला मित्र मिळावेत म्हणून कोणकोणत्या चांगल्या सवयी असाव्यात ते सांग. तर आता हा सुद्धा तुमचा काय आहे, होमवर्क आहे. तर आता तुम्हाला तुम्हाला वाटतं की क्लासमधली मुलं माझं मित्र व्हावी, जास्तीत जास्त मुलं माझे मित्र मैत्रिणी व्हावीत असं तुम्हाला वाटतं, तर ते होण्यासाठी तुम्ही काय करता, जास्त मित्र मैत्रिणी होण्यासाठी कोणकोणत्या चांगल्या सवयी असाव्यात असं तुम्हाला वाटतं, तर त्या सवयी तुम्ही 5 सवयी लिहायच्या कोणत्या असतील आणि हा होमवर्क आहे हे मला पाठवायचं. त्याच्यानंतर बघा, ऐक मन आणि लिही. बघा, ऋतू, ऋण, ऋषी, ऋषभ, ऋतुजा हे कशाने सुरू होणारे शब्द आहेत, ऋणे. ऋ हा स्वर आहे, या स्वरापासून तयार होणारे हे शब्द आहेत, हे वाचायचे. ऋतू, ऋण, ऋषी, ऋषभ, ऋतुजा. त्याच्यानंतर बघा, हे जे ह्या कॉलममध्ये दिलेलं आहे पिवळ्या, तर हे साने गुरुजी आहेत, हे लेखक होते आणि ह्यांच्याविषयी हे सांगितलेलं आहे. तर हा जो पाठ आहे ह्या पाठामधून तुम्ही काय शिकलेला आहे, तर आपण स्वच्छ कसं राहायचं, आरोग्यदायी सवयी कशा आपण बाळगायच्या किंवा कशा कसं नीट राहायचं, आपण स्वच्छ राहायचं ते ह्या पाठातून आपण शिकलेलं आहे. त्याच्यासाठीच हा एक छोटासा कॉलम तुम्हाला दिलेला आहे, वाच शिक्षकांकडून समजून घे. तर बघा, व्यवस्थितपणा म्हणजेच सुंदरता. कोणतेही काम वेळेच्या वेळेस करणे, कोणतीही वस्तू नीट जागेवर ठेवणे, पैशांचा व्यवस्थित हिशेब ठेवणे, दिलेल्या शब्दाप्रमाणे वागणे, तिकिटे रांगेत नीट उभे राहून घेणे, रांगेमध्ये उभे राहून बसमध्ये शिरणे, शेकडो गोष्टी व्यवस्थितपणा देतात असं कोण म्हणतंय, साने गुरुजी. हे साने गुरुजी आहेत आणि ह्यांना खूप चांगलं वळण होतं. त्यांचं श्यामची आई हे पुस्तक पण खूप छान आहे. तर बघा, हा जो कॉलम दिलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय मी व्यवस्थित राहण्यासाठी काय काय करू शकतो. बघा, व्यवस्थितपणाच म्हणजेच काय, सुंदरता. म्हणजे सुंदर दिसणं जेवढं महत्त्वाचं नाही आहे, तर आपल्या प्रत्येक हालचालीमधून, आपल्या प्रत्येक कार्यामधून ते आपल्याला कळलं पाहिजे व्यवस्थितपणा आहे. तर इथं बघा तुम्ही, व्यवस्थितपणा म्हणजेच सुंदरता, त्याला सुद्धा सुंदरता म्हणलेलं आहे, खूप छान. व्यवस्थितपणा म्हणजेच सुंदरता. कोणतेही काम वेळेच्या वेळेस करणे, म्हणजे आता तुम्हाला एखादं शिक्षकांनी तुम्हाला होमवर्क दिला तर तो कधी केला पाहिजे, तुम्ही आज शिक्षकांनी दिला आहे उद्याच्याला तुम्हाला दाखवायचा आहे टीचरला होमवर्क, तर तुम्ही आजच करणे, उद्या 2 दिवसांनी करायचा नाही आहे. म्हणजे तो काय आहे, तुमचा जे ते काम ज्या त्या वेळेस करणे. कोणतीही वस्तू नीट जागेवर ठेवणे. बघा, काही मुलांना सवय असते घरी नेल्यानंतर ना बॅग घ्यायची, एकीकडे टाकून द्यायची, शूज काढायचे, दुसरीकडे फेकायचे, मग ते दुसऱ्या दिवशीच बघायचे. ते आईनं तुमच्या नीट ठेवावं लागतं, हे शूज, सॉक्स त्याचे नीट ठेवायचे, बॅग नीट ठेवायची. तर ह्या गोष्टी तुम्ही स्वतः करायच्या, बॅग व्यवस्थित तुमची जागा असते त्या ठिकाणी नीट व्यवस्थित ठेवायचे, शूज जिथं ठेवता तुम्ही जे रॅक असतं शूजचं त्या रॅकमध्ये ठेवायचे. म्हणजे हा व्यवस्थितपणा झाला, तो सुद्धा एक सुंदरता आहे, ती सुद्धा एक व्यवस्थितपणा हा सुद्धा. तर ज्या वस्तू असतात, जी वस्तू तुम्ही घेतलेली आहे, मग ती छोटीशी सुई का असे ना, सुई आहे जर तुम्ही घेतली तर ती त्या डब्यामध्येच व्यवस्थित ठेवली पाहिजे, इथं तिथं टाकली तर ती कोणाच्या तरी पायाला लागू शकते. तर तो काय आहे, जी ती वस्तू त्या त्या डाग्यावर ठेवायची. पैशांचा व्यवस्थित हिशेब ठेवणे, म्हणजे पैसे विनाकारण खर्चायचे नाही. दिलेल्या शब्दाप्रमाणे वागणे, खोटं वागायचं नाही कोणाशी, आणि जसं आपण बोललोय त्याप्रमाणेच आपण वागायचं. तिकिटे रांगेत नीट उभे राहून घेणे असं हे साने गुरुजी सांगतायत सगळ्या, आणि ह्या सगळ्या चांगल्या सवयी आहेत. त्याच्यासाठी रांगेत उभे राहून तिकिटे घेणे. बघा, काही माणसांना दवाखान्यामध्ये बँकेमध्ये गेल्यानंतर पण एक सवय असते, विनाकारणच पुढं जायचं आणि पाठीमागची लोकं सोडून ही लोकं मध्ये शिरतात, त्याच्यामुळे पाठीमागच्या लोकांना लेट होतं. तर आपण काय करायचं, नेहमी जरी आपण एखादी वस्तू विकत घेत असेल रांगेमध्ये उभं राहून,
किंवा काय असेल तर त्या व्यवस्थित रांगेमध्येच आपण जायचं आहे. रांगेमध्ये उभे राहून बसमध्ये शिरणे. बघा तुम्ही शाळेतून घरी जाताना बरीचशी मुलं जे बसचं डोर असतं तिथं गर्दी करतात, तर व्यवस्थित लाईनमध्ये उभा राहून आतमध्ये जायचं, त्याच्यामुळे गोंधळ उठत नाही. शेकडो गोष्टी व्यवस्थितपणात येतात. मग अशा अनेक कितीही गोष्टी आहेत की त्या सगळ्या व्यवस्थितपणात येतात. तर तुम्हाला पाच गोष्टी लिहून मला पाठवायच्यात आहेत. त्याच व्यवस्थित राहण्यासाठी तू आणखी काय करशील, तुम्ही काय करू शकता आणखी व्यवस्थित राहण्यासाठी काय करू शकता, ते तुम्ही पाच गोष्टी मला काय करायच्या आहेत